अचानक आलेला हा कोरोना, लॉकडाऊनमुळं रोजगाराचा भेडसावणारा प्रश्न, मिळणारे पैसेही तुटपुंजे, वाट्याला आलेलं अंधत्व, तरीही ते स्वीकारून जगणं, परिस्थितीशी झुंजणं, प्रामाणिकपणे काम करून आपलं आयुष्य व्यतीत करणं, अगदी जिद्दीनं कितीही संकट आली तरी हार न मानणं, पण अखेर नियतीनं त्याला हरवलंच. कधीतरी एकदा त्यांचा अपघात झालेला आणि त्यांची दृष्टी हरवलेली. नॅब संघटनेनं त्यांना एकत्र आणून विवाह जुळून आणला. त्यांनी 17 वर्षाचा सुंदर संसार केला. सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक ही दुर्घटना घडली. रविवारी सायंकाळी टाकाळा इथं अपघात झाला. पावसाच्या वातावरणामुळं झाड उन्मळून त्यांच्या झोपडीवर पडलं आणि त्यामध्येच वृत्तपत्र विक्रेते अंध असणारे सुरेश केसरकर यांचा जीवनप्रवास अखेर थांबला कायमचाच. या अंधत्वाबरोबरच जगणाऱ्या त्यांच्या पत्नी शबुताई यांच्या समोर आता जगण्याचा प्रश्नच निर्माण झालाय. त्याचबरोबर संस्कृती नावाची 15 वर्षाची त्यांची मुलगी सुद्धा पोटकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं हृदय पिळवटून टाकणारी ही घटना. सुरेश केसरकर हे कोल्हापुरात राहणारे प्रामाणिक असल्यामुळं कोरगावकर यांच्याकडे ते नोकरीला होते. ते उत्तम क्रिकेट सुद्धा खेळायचे आणि हाच क्रिकेट खेळताना एकदा त्यांच्या डोळ्यावर चेंडूचा मार बसला आणि दृष्टी गेली ती कायमचीच. त्यांना कोरगावकर ट्रस्टच्या टाकाळा इथल्या इमारतीनं निवारा दिला आणि या सगळ्या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या जीवनाची लढाई सुरू होती. त्यांची पत्नी पन्हाळा तालुक्यातील घरपण गावची, शुभुताई घरपणकर, त्यांचीही देवीच्या तापानं दृष्टी गेली होती. पुढे नॅब या संस्थेमुळं आणि उजगाव इथल्या भाऊ निवृत्ती घरपणकर यांच्या पुढाकारानं 2003 मध्ये त्यांचा विवाह झाला. कोरगावकर ट्रस्टनं टाकाळा इथल्या जागेतच पत्र्याचं शेड मारून त्यांना वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आणि त्यांची जगण्याची धडपड सुरू झाली. सकाळी ते मध्यवर्ती बसस्थानकावरती जाऊन कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांच्याकडून वृत्तपत्र घ्यायचे आणि आपल्या स्टॉलवरती विक्रीसाठी मांडून ठेवायचे. दुपारनंतरच्या वेळेत जेवण आटपून अंबाबाई मंदिर परिसरात खेळणी, कॅलेंडर यासारख्या अनेक वस्तूंची विक्री करायला जायचे. सायंकाळी पुन्हा स्टॉलवर यायचे, रात्रीची सारी कामं आटपून दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागायचे. असं त्यांचं दैनंदिन कामकाज सुरू होतं. त्यांना एक मुलगी सुद्धा झाली. तिची दृष्टी चांगली आहे म्हटल्यानंतर दोघांना आनंदही झाला आणि तिला उच्च शिक्षित करायचं हे ध्येय मनाशी बाळगून त्यांनी आपली जगण्याची झुंज आणखीनच मजबूत केली. पण अखेर या धोधो कोसळणाऱ्या पावसानं आणि नियतीनं त्यांच्यावर घाला घातला. घरी कामात व्यस्त असताना अचानक गुलमोहराचं झाड मुळासकट उन्मळून पडलं आणि त्या झाडाखाली सापडून सुरेश केसरकर यांचं निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगी आता पोरकी झाली. आता जगायचं तरी कसं आणि कुणाच्या आधारानं? आजपर्यंत चालू असलेल्या या संघर्षात आणखी एका दुःखाची भर पडली. आता खरी गरज आहे ते कोल्हापूरवासियांनी या कुटुंबाला जगण्याचं बळ देण्याची. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.